भाऊ संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दलचे वक्तव्य केलं त्यावरून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी होत्या. दुसरं म्हणजे हे भाजपच्या इशाऱ्यावरून त्यांनी वक्तव्य केलं असा आरोप विरोधकांनी केला. पहिली गोष्ट तर संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये आणि कोणीच करू नये. कारण करोडो करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी लोकांमध्ये एक संताप तयार होतो. लोक महात्मा गांधींच्या विरुद्ध असं बोललेलं कधी सहन करणार नाही आणि या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती कारवाई राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहेत, राजकीय रंग दिला जात आहे. त्याला असं आहे, संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काही कारण नाहीये. आणि खरं म्हणजे जसं याचा निषेध करत काँग्रेसचे लोक हे रस्त्यावर उतरतायत तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. पण ते त्यावेळी मात्र मिंधे होतात आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही.